ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी चिंचवड शहरात सध्या एका फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं झालं असं की सांगून देखील रस्त्यावर वारंवार कचरा टाकला जातोय. प्रहारच्या एका कार्यकर्त्यानं चक्क एक पोस्टर लावलेलं आहे आणि त्या पोस्टरवर जो कचरा टाकेल त्याची बायको मरेल, जी बाई कचरा टाकेल तिचा नवरा मरेल असा पोस्टर लावल्यानं सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. वैतागून सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी एक फलक लावलाय आणि त्या फलकावर विषाची परीक्षा घेऊ नका, जो पुरुष कचरा टाकेल किंवा जी महिला कचरा टाकेल तिचा नवरा मरेल, जे तरुण तरुणी कचरा टाकतील त्यांची लग्न होणार नाहीत, जी शाळकरी मुले कचरा टाकतील ते परीक्षेत पास होणार नाहीत असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे आता नागरिक हे कितपत मनावर घेऊन कचरा टाकणार नाहीत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशात प्रथम यायला पाहिजे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका रात्रंदिवस मेहनत करत आहे. त्यामध्ये नागरिकांनी देखील तितकीच मेहनत घेतली पाहिजे. आपला कचरा कुंडीत किंवा ज्यावेळेस कचऱ्याची गाडी येईल त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकायला पाहिजे. मात्र तीळ मात्र लोक चालता चालता नदीच्या पुलावर कचरा फेकून जातात, त्यामुळे हा बोर्ड लावला आहे. नागरिकांनीही सहकार्य करावं असं संजय गायके यांनी सांगितलं आहे. नमस्कार, माझं नाव संजय प्रमुख गायके. मी या शहरामध्ये पळा संघटनेचं काम करतो बच्चोकडूनचं. आपली महापालिका इतर पट्ट्यावरती खर्च करते कसा न होण्याकार शहरामध्ये, कारण आपल्या महापालिकेचा नंबर जगामध्ये आला पाहिजे. आपल्या सगळे महापालिकेचे कामगार असतील, कंपनीचे आरोग्याचे असतील, ते बिचारे रात्रंदिवस कष्ट करतात, स्वतः हाताने घाण काढतात. तरी काही नालायक नागरिक, म्हणजे 90% नागरिक चांगले शहरामधले, पण काही 10% नालायक नागरिक, म्हणजे बिंडोक नागरिक मुद्दाम कसा करतात. आपल्या शहराचं नाव देशात जाणार आहे. इकडे महापालिका खर्च करते शहरावरती, आपण टॅक्स भरतो आणि खास कशामुळे काय होतं आहे की बाबा घाण साचती, आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे, डेंग्यू होतो, मलेरिया होतो. आम्ही त्या बोर्ड लावला बाबा ज्याची बाई कचरा टाकेन त्या नवरा लवकर मरेन आणि नवरा टाकेल बायको लवकर मरेन आणि तरुण तरुण मुलं कॉलेजची शिकणारी त्यांनी कचरा टाकला तर यांची लग्न होणार नाही अशा पद्धतीने आम्ही बोर्ड लावला आहे. तरी काय नागरिक सुधारत नाही, मग झाले हरा फोन मराय तयार आहे, मग कचरा रोडला फेकणार. माझं नागरिकांना आव्हान आहे, आपल्या शहराचं नाव जर मोठं उज्ज्वल व्हायचं असेल तर आपत्तीने आपला कचरा हा डब्यात टाकला पाहिजे किंवा गंदगाडीत टाकला पाहिजे. ते बिचारे कामगार आपल्या जेवढे घाण काम करतात आपल्याला लाज वाटते, वाटले पाहिजे हरामखोर आणल्या नागरिकांना असे प्रकारचे घाण करतात ते. कुठे बोर्ड लावणे सुधारत नाही हरामखोर, असे कसे सुधारणार आहे. आपण टॅक्स भर ठीक आहे, महापालिकेचे अधिकारी असेल, आरोग्याचे किंवा कर्मचारी असतील, तेवढे आपलं सहकार्य करतात तर आपण त्या सहकार्य करणे गरजेचं आहे, कारण जे रोग आहे आपल्याला होणार आहे, त्यामुळं आगे सुधारलं पाहिजे. यानंतर मार्गाला माझं आव्हान आहे की बाबा तुम्हाला काय जर असे काय घटना करायचे असेल तुमच्या गावाला करा, आपल्या घरात करा, घरावर जागा असते आपली, घरात करा, घाण करत नाही. आपल्या लाज वाढली पाहिजे अशा नागरिकांना. आपलं शहर हे मोठं, आपलं शहर आपल्या जगात फेमस आहे, पण तो आपला नंबर जातो प्रत्येक वर्षी या घाणीमुळं. त्यावर्षी आपला नंबर पाहिला आला पाहिजे महापालिकेचा स्वच्छ अभियानमध्ये 23 सगळ्यांनी सहकार्य केलं तर सगळ्यांनी धन्यवाद मानेन मी. त्या ठिकाणी बोर्ड लावल्याबद्दल मला फोन करतात, काय प्रमाणात फरक पडलेला आहे, मी 90% फरक पडला आहे, 10% बाकी आहे, आणि लोकांनी सुधारलं अजून काही प्रयत्न केला तर आपल्या 100% कचरा आपलं मुक्त शहर होईल. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.